अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि भिक्खू संघाच्या वतीने भारतातून या ठिकाणी देश विदेशातून 300-400 भक्ती झालेले आहेत. काही थोड्या कामानिमित्तांनी फ्रेशांची बाहेर गेले असो, या ठिकाणी मी महाराजांसाठी 2 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या वतीने भीम आणण्यासाठी भोजनदानाची व्यवस्था केली आहे आणि भिक्खू संघ सुद्धा त्याचा लाभ घेत आहे. तेव्हा या ठिकाणी आपला मी वेळ जास्त घेत नाही. तमाम भिक्खू संघाच्या वतीने आपल्याला सर्वांना दीर्घायुष्य लाभो. आपण जे काम करत आहात त्या कामामध्ये आपण यशस्वी हो अशी मंगल मैत्री चक्रवर्ती सम्राट अशोकाने सुद्धा भिक्खू संघाकडून घेतली. त्यानंतर ते चक्रवर्ती सम्राट बनले आणि म्हणूनच या ठिकाणी भगवान बुद्धाची वाणी या वाणीचा धर्म प्रचार आणि प्रसार आदरणीय बौद्ध भिक्षू करत आहेत. या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदय केसरकर सर, त्या समाजाचे भरसोळेजी आणि आयुक्त मुंबईचे सर, त्या समाज आमचे नेहमीचे भिक्खू संघाचे सेवक, गेल्या अनेक वर्षापासून ते भिक्खू संघाला जीवनदान करत असतात, त्यांच्याबद्दल भिक्खू संघाला विशेष आदर आहे. तेव्हा या ठिकाणी नागसिंधी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मंगल मैत्री करूया. प्रथम या ठिकाणी 2 मिनिटं आपले मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांना शब्द रूपात आदरांजली करतील. अभिवादन करा भिक्खू. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि बाबासाहेबांच्या आलेल्या लाखो अनुयायांचं या मुंबईमध्ये मी स्वागत करतो. तसंच भिक्खू संघ देखील गेले 15 वर्षापासून अभिवादन करायसाठी देश विदेशातून या ठिकाणी आपण सगळेजण येतात. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या भिक्खू संघाचे सर्व मंत्रीजी यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो. कारण तुम्ही शांती संदेश देण्यासाठी पूर्ण जगभरामध्ये बाबासाहेबांचा त्याचा प्रसार प्रचार आणि विश्वशांतीसाठी जे योगदान आपलं आहे त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आज खूप चांगली व्यवस्था आज मुंबई महापालिका असेल, राज्य सरकार असेल, ज्याच्या वतीने आपल्या लाखो अनुयायांसाठी आज केलेली आहे आणि कुठेही कुणाची गैरसोय होऊ नये याची सर्व काळजी शासन आणि महापालिकेने घेतली आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला नियोजनामध्ये या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पण ते पुढच्या कार्यक्रम त्याने चला साधू साधू मंगल साधू.